शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी एस क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो कावाला या हे जे ट्रेंडिंगला सॉंग सुरू आहे तमन्ना भाटियाचं त्यावरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने लाईक करा या चॅनलवरती तुम्ही नवीन नऊ पहिल्यानच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच मित्रांनो आज जे आपण मटेरियल काही वापरलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाऊनलोड करू शकता तुम्हाला जर डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शन व्हिडिओ नक्की बघा सोबतच मित्रांनो आज जे आपण मटेरियल वापरलेलं आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम देखील डाउनलोड करू शकता सो त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलचं नाव एस क्रिएशन वाईट आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर चला मित्रांनो जरा नेऊ घालूता आपण आपल्या आज चेडोला सुरुवात करूया जाणो सगळ्यात पहिल्यांदा आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे दोन्ही प्रिसेट तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील तिथून तुम्ही घ्यायचे आहेत त्याही या ठिकाणी बघू शकता बीट बुक मार्कअप प्रिसेट सगळ्यात पहिल्यांदा आपण ओपन करून घ्यायचे बिटमार्कअप प्रोजेक्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे यातील कुठलाही एक फोटो या ठिकाणी तुम्ही ॲड करून घ्यायचा तर हा फोटो जो आहे हा मी ॲड करून घेतलेला आहे आणि हा फोटो जो आहे तो जवळपास आपण इथं डबल बीट आहे तिथंपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून पुढं जेवढ्या पण बिट्स आहेत प्रत्येक बिट्समध्ये आपण एक एक इमेजेस ॲड करत जायचं आहे ठीक आहे तर ज्या लहान लहान बिट्स आहेत प्रत्येकामध्ये आपल्याला एक एक इमेजेस ॲड करत जायचे तर मी एंडपर्यंत सर्व इमेजेस एक एक करून ॲड करून घेतो तर मित्रांनो पाच सेकंदापर्यंत आपण इमेजेस ॲड केले आहेत आता त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून जो स्टार्टला आपण इमेजेस ॲड केला तोच इमेजेस या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथं बघू शकता इथंपर्यंत मी इमेजेस हा ॲड केलेला आहे आणि इथं एक तुम्हाला लेअर दिसेल टेक्स्टची ती पूर्णपणे वरती घ्यायची यावरती आपलं चॅनलचं नाव आहे तर इथून तुम्ही एडिट टेक्स्टमध्ये जाऊन चेंज देखील करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी आता बघू शकता इथून पुढं आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं आहे आठ सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे व्हिडिओ जो तुम्हाला मी दिलेला आहे तो इथं अकरा सेकंदापर्यंत ॲड करून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे तीन डॉटवरून फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी इमेजेसला जे आहे म्हणजे आपल्या फुटेजला आहे थोडंसं या ठिकाणी अशा प्रकारे वरती करून घ्यायचं आहे तर बघू शकता म्हणजे क्लिअरली फेस वगैरे दिसायला पाहिजे तर या टाईपमध्ये त्यानंतर इथून पुढं आपण परत प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेजेस एंडपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी वीस सेकंदाच्या समोर आपण इमेजेस प्रकारे ॲड केले आहेत बघा इथे प्रत्येक बीटमध्ये एक एक ॲड करत आलेलो आहे आणि वीस सेकंदाच्या समोर आपण दोन बीटमध्ये एक इमेज नंतर दोन बीटमध्ये एक इमेज लास्टचा इमेज जो आहे तो आपण चार बीटमध्ये एक इमेज ॲड अशा टाईपमध्ये ॲड केलेले आहेत लास्टचे तीन इमेजेस तर हे सेटिंग काळजीपूर्वक करून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो रेक्टँगल आहे याला लाँग प्रेस करून पूर्णपणे या रेक्टँगलला वरती आपण करून घ्यायचं आहे ठीक आहे जिथंपर्यंत आपले इमेजेस आहेत सर्व इमेजच्या वरती आपल्याला हा करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली एक तुम्हाला दोन रेक्टँगल बघायला भेटतील ते देखील याच्यावरती पूर्णपणे करून घ्यायचे आहेत तर जिथं आपल्याला पूर्णपणे व्हिडिओ असणार आहे त्या विडिओच्या वरती पूर्णपणे हे आपल्याला रेक्टँगल्स घ्यायचे आहेत ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारचे हे जे आहे ते रेक्टँगल्स दिसणार आहेत आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे या व्हिडिओवरती आपल्याला साऊंड जो आहे तो म्यूट करायचा आहे ठीक आहे कारण थोडासा एको साऊंड होणार आहे तर इथं ऑडिओ जो आहे तो ऑडिओ म्यूट करून घ्यायचा आहे पूर्ण त्यानंतर त्याच्या मागं जो आपण इमेज ॲड केलेला आहे एकदम मोठा त्या इमेजेसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे या ठिकाणी प्लस केक द्यायचे त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे जिथं आपलं नाव दिसते तिथं जायचं आहे तिथे गेल्यानंतर एक प्लस की द्यायची ती प्लस की आपण या ठिकाणी साधारणतः बघू शकता चाळीस टक्के करून घ्यायचे ओके चाळीस एकोणचाळीस चालेल नंतर एंडला जायचं आहे एंडला जाऊन एंड पूर्ण झिरो करायचे ठीक आहे तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला दिसून जाईल त्याच्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये या ठिकाणी रेक्टँगल वनला जो इफेक्ट आहे तो आपण इथून कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर विडिओमध्ये यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर स्टार्टला जो इमेजेस आहे त्या स्टार्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि खाली जो रेक्टँगल वन आहे त्याला लाँग प्रेस करून वरती घ्यायचं आहे तर त्यानंतर तो इफेक्ट काहीसं तुम्हाला अशा प्रकारे दिसायला चालू होईल ओके त्यानंतर बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये लेअरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक नंबरला जो इफेक्ट आहे तो इफेक्ट कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आपल्या विडिओमध्ये आल्यानंतर जे पण आता राहिलेली इमेज आहे त्या सर्व इमेजला हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा फक्त व्हिडिओ स्किप करू नका कारण आधेमध्ये कुठल्या व्हिडिओला कुठल्या इमेजेसला चेंजेस आहेत ते तुम्हाला समजणार नाही ठीक है, आहे तर बघू शकता या टाईपमध्ये पहिले जे इमेजेस आहेत आपले त्या लहान इमेजेसला हा इफेक्ट आपण सेम पेस्ट करत जायचं आहे ओके तर इथं मी पेस्ट करत जातो इफेक्ट तर इथे मोठा इमेज आहे त्याला देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे नंतर आपला व्हिडिओ येईल व्हिडिओच्या नंतर पण जेवढे इमेजेस आपले एंडपर्यंत आहेत त्या प्रत्येक इमेजेसला एंडपर्यंत आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो एंडपर्यंत इफेक्ट जे आहेत ते आपण पेस्ट केलेले आहेत नंतर इथे एक रेक्टँगल दिलेलं आहे या रेक्टँगलवरती रे क्लिक करायचं इफेक्ट्समध्ये जायचं आहे खाली तुम्हाला एक्सपोजर और गामा इफेक्ट दिसेल तिथून तुम्ही कॉपी करायचे कॉपी करून डिलीट मारून टाकला तरी चालेल त्यानंतर लास्टच्या इमेजेसला यायचं इफेक्ट इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे एक्सपोजर और गामा इफेक्ट ऑन करायचं इथून ठीक आहे तर त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं लाईट बघायला भेटतील त्यानंतर जिथं आपण हा रेक्टँगल आहे तिथंपर्यंत यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर इथं हा जो पी एन जी दिलेला हा पी एन जी तुम्ही थोडासा लहान करायचं आहे आणि पी एन जी लहान केल्यानंतर इथं वरती इमेजेसच्या वरती आपण या टाईपमध्ये सेट करून घ्यायचं आहे ठीक आहे त्या बरोबर सेंटर बघून आपण इथं असं सेट करूया थोडंसं आणखीन झूम करून व्यवस्थितरित्या सेट करायचं आहे या ठिकाणी तर बघू शकता बरोबर इथं सेट केलेला आपण एंडपर्यंत हा वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं याच्या अलीकडं जो इफेक्ट आहे आपल्या नावाला त्यावरती क्लिक करायचं आहे इपेट्समध्ये जायचं आहे आणि ते एजेस ग्लो इफेक्ट ऑन करायचं आहे तर व्हिडिओ आपला कंप्लीट रेडी झालेला आहे जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझोल्युशन टेन ए पिक्सल पिक्सेल ठेवून क्लिक करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आज चिडूमध्ये इतकंच होतं आज चेडू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चिडू बघत राहा आणि रीडिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र